चल पटापट चल मग बसले की उरकून मी देवासाठी तू बोलली म्हणून चालली उग नाही तर येत नव्हती काल मी बोलली तर काल माझं ऐकलं नाही काल बरीच चल म्हणलीस एकदा म्हणली गेलीच काय करायचं लवकर गेल तू काल चला बसू या चला मित्रांनो चाललोय बघा महादेवाला आमच्या इथं घरापाशी मला इथं जागा ठेवली मी तुझी तिथं जागा असती का तवाबी एकदा तसच झऱ्याला नेलं तवाबी बापाजी असली नसली तर का करायचं मग जायचं नाही काय त्या गाडीवर बसतोय का आम्ही टाकायचं तेल मग टाकी टाका की पैसा आहे तुमच्याकडे खजिन आहे काल कसं तेल टाकलं टाकी फुल करू आता आम्हाला देवाला नेन पुन्हा गाडी करू जायचं त्याची देऊन आम्हाला करायचं फुगणाऱ्या माणसानं कालच यायचं ग फुगणाऱ्या माणसाने बोलवलंच नाही काय बोलव अगं बोला वाय काय तू कधी अखेरदार स्वतः चल करत होता कळत नाही येऊन गाडी तुमच्याकडे मला देवाला चालले ताई गप्प तू ताई म्हण नको तुझ्या नवऱ्याला दाब तुला माझं आपल्यापेक्षा मोठ्या माणसाला दापायचं बरोबर दिसत मोठे माणसाला बोलले चालत आहे ना ग तू हाय माझ्या रेंज मधली म्हणून तुला बोलतीये मी खपून घेते म्हणून बोलते म्हणजे तू खपून घेते खपून घेते माझी मला सोडा कसा कालवा कर ना का मी तुला देवाला चाललोय देवाला मी तर का तुला म्हणलोय मी तुम्ही चल म्हणलं नाही म्हणलं म्हणून आम्ही देवासाठी चाललोय कालवा करणार भाऊजी म्हणले जावा आपल्या गाडीत बसून गपची पण या भाऊजीला का नाही आता या बोलायला भाऊ लावतोय तोडायला माझ्या तो उगा वैताग तो कुठे ही जनावर घेऊन गेले तर तिकडे पाण्याने घेऊन चालले ते आताशी भाऊजी तर काय करते ते काम करते ते का बोलतीय बाया दिसलं का आबा शेरड मस्त पाणी पाजून घेऊन रानात चालले ते हा पाणी हाय पाणी तुला पाणी तेवढं दिसत बघायला इथन पा कुठे पाणी हाय खाली डोकं फुटल नाही तर काच फुटल इथं बस खाली नाही आगावपणा वाढलाय तुझा ग आणि मास त्यात आहे तुझा माशी का म्हशी म्हणते या ग माणसं मेंढर धुते ती नव का तळ्यात बघा इकडं माणसं मेंढर धुते ती या दिसते का पाण्यात तिकडं अरे हे आमचे अनु बघती त्यांना पाण्यात हाय ना देव बाप्पाला चालले कुठं चालले तू अनु ए अनु देव बाप्पा कर बर तुला येतच नाही देव करायला बस की खाली बसा की जागा ना ग बापू खाली बसा की ए बापू हे अनु बी उभं राहतंय तू बी राहतोय ओय बापू कुठं चाललाय हा देवा महादेवाला इथनं गाडी नाही जाणार माळाचा रस्ता आहे काय तर गाडी नको मला सांगू बोलू नको तू बोलाय काय माग लागली काय तुमच्या बोलायला बोला भाऊजी करत बोलून तर बोलता पण काय बोलू नको करता वा काय का असणार पण तुमच्या भांडणात प्रेम आहे म्हणते ती सगळी जण भांडतात पण भांडण्याच्या निमित्तानं बोलता तरी अशा खोलग्यात ना गाडी नेते
काय ग अनुआ माग जायचं आता यानु बसलं तरी मना बसल्या गत वाटावं गरज तर आहे का आपला गेली बघा अनु माग अनुआ ताई पशी लय जा वाटतय तिथं का ताई भांडायला लागली पप्पाला म्हणून गेली ताई पशी मी बस तिथंच बस बस तिथं जाता ताईला जोर येतोय ना पप्पाला भांडायला तिला विचार घे तिला अनुआ तुझ्या गत होईच म्हणणार मी काय होय म्हणत बी नाही म्हणत बी नाही तुमचं तुम्ही बघा मला मध्ये वडत जाऊ नका उगा कुठल्या बी गोष्टीत हाय ना कुठा ग ए कुठा उगाच भांडण करते ती पप्पा ताय हाय का नाही शुल्लक करणार ना पप्पा एकीकडून भांडतोय एकीकडून ताय भांडते का नाही ग मेंढर का मेंढर आले ती हो भया कसली मेंढर आहे ती मेंढर किती येते हे मेंढर आता गाडी गळायची घ्यात ना चार पाचशे मेंढर असतील ही चार पाचशे मेंढर आहे इकडे मेंढर बसले गड 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 दिसते ती काय झालं बिर्या घालताय खटाक 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 गेली सरकली का बाजूला मेंढर दिली वाट मेंढराने वाट तर कसले बघा अखिताकडे बघा अखिता त्या पहिल्या खेळायचं बघ बघा येत होते काय पण बघू बोंबरत बसतोय तुम्हाला बोलले ना मी कशाला सांगितलं का कधी इकडे आली नव्हती काय बाबाकडे आधी नेत नाही नी म्हणताकडे दावली होती काही मग काय तुला जनावराकडे आणा दावली असते येतं कुरेव मी अर्ध झाला हिला मिर झाला तुला डॉक्टरचा बरं चांगलं चांगले आणि सांगते की मला तगड तगड म्हणल्या काय खेळायच्या हात म्हणल्या मग मला असं आलं गारखेपणे सांगत होत्या अशी आम्ही खेळत होतो मेंढर राखत होतो तू जाणती पण आईच्यात मेंढर होती तू जाणती पडली ना भाऊजी तुमच्या उगा मला बोलायला लावणार मी बोलले जाऊ दे तुम्हाला मी काय तुझ्या माणूस भाऊच्या तू मेंढर आहे नाही गायचे पण कमा नाही मला काय मेंढर काय मेंढर बरं राखाय तर शेरडतील राखाय का माहिती काय राखी सालान कुठे तर सालान राहिल्या तुम्हाला दरवाजा काम लागल तेवढी तर आई म्हणून आपली तुम्हाला आरामात बसताय जडचील तेवढी जर जडती जडू नाही राशीत राव तुम्हाला काय घेणं दे नाही माझ भया शब्दागणी तुमचा कुठा नाही भयानो चला आता डांबरी झालाय बघा इथं सुपर फास्टपेट आपला कसला सुपर हायवे हा फास्टपेटच म्हणते या काय हे घालायचं मकना घालायचं चला मित्रांनो चाललोय महादेवाला बघा देव दर्शन करायला काल आलो एका महादेवासना आज चाललो एका महादेवाला हे काय जवळच आवक सायकल पोरे गेली गावातनं आमच्या घरापासून देवाला दिदीची बिसल गेली या म्हणलं चला सगळी लेकरं पाया पाडून आणू या मागच्या वेळेस गेलो संध्याकाळचं काय नंबरानं दर्शन घेतलंच नाही लय गर्दी होती म्हणून पुन्हा बघा बाहेरनं दर्शन घेऊन आलतो मागच्या वेळेस बी उशीर झालता बुलेट घेऊन गेलतो त्या मसुबाला तवा ते ह्याला महादेवाला तवा चला बाय.